अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। समाजसेविका व नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांनी आपल्या नातीचा वाढदिवस अगदी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे। मनीषा पाटील यांनी आपल्या लाडक्या नातीच्या वाढदिवसाचा कोणताही डामडौल न करता जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील अंगणवाडीतील बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तरांचे वाटप करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे। वाढदिवसासाठी वायफळ पैसा खर्च न करता तो पैसा ज्या गरीब मुलांना खरोखर शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांच्यासाठी खर्च करावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले। त्याचबरोबर मनीषा पाटील यांनी फक्त नातीच्या वाढदिवसाच्याच दिवशी हा उपक्रम राबवला नाही तर नातीच्या जन्मापासूनच वृक्ष लागवडसुद्धा त्यांनी केली। ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेप्रमाणे नात वाढू लागली तसे त्यांनी दरमहा एक वृक्ष लावून जोपासलेसुद्धा व आज ती एक वर्षांची झाल्यानंतर देखील त्यांनी 5 वृक्षांचे वृक्षारोपण सहपरिवार टाकळी येथील अंगणवाडी परिसरात केले। या प्रसंगी लहान मुलांना त्यांनी खाऊचे देखील वाटप केले। यावेळी आनंद पाटील, साईनाथ पाटील, राधिका पाटील, सरपंच सरला अहिरे, उपसरपंच बाळू चौरे, अंगणवाडी सेविका उज्ज्वला चौरे, अंगणवाडी सुपरवायझर जया जाधव, छाया जाधव, मंगला माळी, सुशीला महाजन व इतर पालकवर्ग व गावकरी उपस्थित होते। जायंट ग्रुप ऑफ तेजस्विनी, राजकीय OBC, इतर संस्थेमध्ये मी कामं करते। तर त्यांची माझी ओळख फेसबुकच्या माध्यमातून जमली आणि एकदा भुसावळांची भेट झाली होती। आता त्यांनी 8 दिवसापूर्वी तांबापूरला फळं आणि साहित्य भेट दिले तर त्यांचा मेसेज होता की आमच्या जामनेरला पण आणि आम्हाला पण काहीतरी मदत करा वगैरे असेल। तर आता योगायोग असा आला की नातीचा वाढदिवस आहे आज, तर मी मुलाला आणि सुनेला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं वरूनची काही इच्छा आहे तर ते म्हणे हो चालेल ना मला ताईने मला दप्तर किंवा फाटा सांगितलं होतं तर मग दप्तर जो कसं दप्तर मुलाला दबाव घेण्यासाठी काम होते आणि सगळ्याचे लाभार्थीचे इथं काय असे फार पैसे म्हणजे नाही कोणी मग एक चांगला संदेश जातो या माध्यमातून जनतेला की आपण जर असे वायफळ खर्च पैसे खर्च न करता जर ते गरिबांच्या शिकण्यासाठी उपयोग झाला तर त्याचा जास्त आनंद असतो। आज मुलांचा चेहरा असा आनंद बघू म्हणजे खूप छान वाटतं की आपण चांगला असा हे घेतलेला आहे उपक्रम त्यासाठी माझ्या मुलीला म्हणजे माझी पूर्ण फॅमिली माझी पाठीशी आहे म्हणून मी आज ते या ठिकाणी आलो आणि त्यासाठी उज्ज्वला ताईंचे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला ते बोलवलं। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।